हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्ताने नेवासा शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. दुपारी 1 वाजता नेवासा बसस्थानकापासून शिवजयंती मिरवणुकीस सुरुवात झाली. यावेळी सजवलेल्या रथामध्ये शिवरायांचा पुतळा ठेवण्यात आला होता. श्री क्षेत्र देवगड संस्थानचे महंत भास्करगिरी महाराज, आमदार बाळासाहेब मुरकुटे, तहसीलदार नामदेव टिळेकर, दत्तात्रय कांबळे, शिवसेनेचे उत्तर जिल्हा नगरप्रमुख रावसाहेब खेवरे, तालुका अध्यक्ष बाळासाहेब पवार, शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष राजेंद्र काळे आदींच्या हस्ते शिवप्रतिमेचे पूजन करण्यात आले. रस्त्यावर भगवे झेंडे, भगव्या फेट्यांच्या गर्दीमुळे नेवासा शहरातून काढलेली मिरवणूक भगवी ठरली आहे. छत्रपती शिवरायांच्या जयघोषाने संपूर्ण नेवासा शहर दुमदुमले होते. सर्वपक्षीय तसेच सर्वधर्मीय, शिवप्रेमी नागरिक आणि कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त सहभाग हे यावेळच्या शिवजयंती मिरवणुकीचे वैशिष्ट्य मानावे लागेल. शहरातील चौकाचौकात तोफांच्या सलामीने मिरवणुकीचे स्वागत करण्यात आले आणि सर्वधर्मीय नागरिकांनी मिरवणुकीचे स्वागत केले. तसेच ग्रामपंचायत चौकामध्ये शिवरायांच्या वेगवेगळ्या प्रकारच्या गाण्यांवर शिवप्रेमींनी हातामध्ये भगवे झेंडे करून नृत्य केलं. तर या मिरवणुकीत सर्वपक्षीय नेत्यांसह शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष राजेंद्र काळे, जालिंदर गवळी, बंडू शिंदे, नीरज आणि सूरज नांगरे, संतोष पंडुरे, संजय सुखधान, नितीन दिनकर, सुशील धायजे, अशोक उपळकर आदींसह मोठ्या संख्येने शिवप्रेमी सहभागी झाले होते. आज खूप उत्साहात आणि सगळ्यांनी अगदी मनापासून सहभाग घेतल्यामुळे खूप आनंदात पार पडली. आज शहरातलं वातावरण खूप उत्साही झालेलं आहे. आपले शिवसेनेचे सगळे कार्यकर्ते, छत्रपती महाराजांवर प्रेम करणारे सगळे कार्यकर्ते, अण्णाभाऊ प्रेम करणारे सगळे कार्यकर्ते आणि आपल्या तालुक्यातले इतर जाती जमातीचे सर्व पक्षाचे सर्व कार्यकर्ते आपल्या जयंतीसाठी उपस्थित राहिले आणि भव्यदिव्य अशी आज जयंती पार पडली. फारच सुंदर असा कार्यक्रम पार पडलेला आहे. तर सांगता खूप आनंदात झालेली आहे आणि आपण या निमित्तानं सर्वांचे आभार मानूया. दरवर्षी अशीच परंपरा आणखी चांगली, आपल्या नेवाशाचं नावगाव वाढेल असं चालू या. एवढं बोलून दोन शब्द संपूर्ण. शहरात शिवजयंती साजरी झाली. प्रत्येक खेडोपाडी शिवप्रेमी आले आपल्या शहरात, त्यांचे मी आभार मानतो. नेवासकरांनी खूप चांगली मदत केली, साथ दिली, सर्वांचे मी आभार मानतो. आणि नेवासा शिवसेना शहराच्या वतीने सर्व शिवप्रेमींचे आभार मानतो. शिवजयंती निमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीत चौकाचौकात मास्तर सुरेशकुमार लव्हाटे यांच्या लहान वयातील विद्यार्थ्यांनी लाठी, दांडपट्टा, तलवार यासारख्या अनेक शिवकलेची प्रात्यक्षिके सादर केली. दुपारी 4 वाजता मोहिनीराज मंदिरासमोर पोलीस उपअधीक्षक दत्तात्रय कांबळे, पोलीस निरीक्षक अनिल लंभाते, उपनिरीक्षक शरद गोरडे, उपनिरीक्षक शशिकांत जोशी, उपनिरीक्षक गणेश जांभळे, बाबा लबडे, बाळासाहेब नागरगोजे, अल्ताफ शेख यांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर मिरवणुकीचा समारोप करण्यात आला. तर ही मिरवणुकीसाठी नेवासा पोलीस स्टेशनच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. शंकर नाबदे, सी 24 तास, नेवासा.